मित्रांनो, नुकतेच सोशल मीडियाच्या जगामध्ये दुःखद बातमी खूप वेगाने पसरत आहे, ज्यामध्ये मनोज जरांगे पाटीलच्या डेथ बद्दल सांगितले गेले. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरू केले. तर 10 फेब्रुवारी पासून यांनी उपोषणाला सुरुवात केली व आज यांच्या उपोषणाचा 7वा दिवस सुरू आहे. परंतु आता यांची प्रकृती खूप जास्त खालावली गेली व यांच्या नाकातून रक्त बाहेर येतो अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. तर प्रकृती खूप जास्त बिकट असून सुद्धा यांनी कोणत्याही प्रकारचा उपचार करण्यास नकार दिला. किमान यांनी पाणी तरी घेतलं पाहिजे, परंतु यासाठी सुद्धा यांनी स्पष्टपणे नकार दिला. अशा प्रकारची माहिती डॉक्टरांनी यांच्या सहकाऱ्यांना शेअर केली. परंतु नुकतेच मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल खूपच दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली जात आहे की काही वेळेपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांचे दुःखद निधन झाले. तर आज सर्वांच्या लाडका व्यक्ती सूर्याआड गेला. अशा प्रकारची माहिती सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्म वर शेअर केली जात आहे. तुम्हाला सांगायचे झाले तर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खूप जास्त बिकट आहे, ज्यामुळे हे शेवटच्या श्वास घेताना आपल्याला दिसत आहेत. परंतु हे सध्या जिवंत आहेत व यांच्या निधनांबद्दल सर्व व्हिडिओ मध्ये खोटी बातमी शेअर करण्यात आली. मनोज जरांगे पाटील बद्दल तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.